मी विद्या विद्वांस, मी आत्ता मला 83 वर्ष चालू आहे. मी आत्ता स्वतः ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी काय काय सोयीचं होईल याचा थोडाफार विचार करते. मला एक कल्पना मांडायची आहे, ती समूह घराची. एकेकटं राहणं, एकेकटं किंवा दोघं जरी असले तरीसुद्धा आता अनेकांचं मी ऐकते की सतत आम्ही 24 तास दोघंही बरोबर असतो, त्यामुळे एकमेकात आणि त्यामुळे दोघांनासुद्धा अनेक वेळा कंटाळवाणं वाटतं. तर ह्या दृष्टीने मला वृद्धाश्रम हा मोठ्या प्रमाणावर असतो आणि तिथलं एक ठरीव साचेबंद रुटीन असतं. तिथेही तुम्हाला आजूबाजूचे लोक त्या वृद्धाश्रमातले सारखे रसविषय असणारे मिळतीलच असं नाही आहे. म्हणजे एक चांगली मैत्री ज्याच्याशी होऊ शकेल असे किती लोक तिथे भेटतील हा पुन्हा प्रश्न असतो. आणि त्यामुळे वृद्धाश्रम किंवा एकेकटं किंवा दुकटं राहणं याच्यापेक्षा एक वेगळा पर्याय काही शोधता येईल का? तर ह्या दृष्टीने मला समूह घर ही एक कल्पना व्यवहार्य वाटते. त्याच्यामध्ये एकटे असोत किंवा जोडपी असोत अशा साधारण एक 8-10 जणांचा 10च्या वरती संख्या जाता कामा नये. त्यांना एक एक रूम स्वतंत्र असली पाहिजे. आणखीन ज्याला आपण दिवाणखाना किंवा बसाय उठायची खोली म्हणतो ती जरा प्रशस्त आणि मोठी. आणि जेवणघर आणि स्वयंपाकघर हे सगळ्यांसाठी, ह्या 3 गोष्टी सगळ्यांसाठी असाव्यात एकत्र. आणि त्या गोष्टी त्यांनी एकत्र करायच्या आहेत आणि एकत्र पाहिजे तेव्हा एकत्र येता येईल. तिथे काही ज्यांचे पत्ते खेळायला आवडतील ते पत्ते खेळतील, ज्यांना गाणं आवडेल ते गाणं ऐकतील, ज्यांना पुस्तकं वाचायला आवडतील ते पुस्तकं वाचतील. आणि ह्या सगळ्याशी जे एकमेकांशी ह्या सगळ्याबद्दल बोलावंसं वाटतं किंवा एक शेअरिंगची जी गरज असते ती तिथे भागावी. कारण हे 8-10 लोक स्वतःचे मित्रमंडळीतूनच निवडलेले असले की जास्ती सोयीचं पडेल सगळ्यांना. कारण थोडीफार एकमेकांची कल्पना असते, आवडीनिवडी माहीत असतात, रसविषय माहीत असतात, त्या दृष्टीने निवड करून राहायचं. स्वतंत्र खोली असल्यामुळे जेव्हा आपल्याला एकटं राहावंसं वाटेल किंवा नाही आत्ता कुठे मिसळायचं तर तेही स्वातंत्र्य राहील. म्हणजे स्वातंत्र्य सगळं गमवायलाही नको, पण मला जर वाटलं तर मला हक्काची सोबत मिळते, साथ मिळते ही खात्री तिथे मिळू शकते. दुसरा भाग यातला असा आहे की इतर कुठल्या कार्यक्रमांना जावंसं वाटलं, कुठे व्याख्यानाला जायचे, नाटकाला जायचे, चित्रपटाला जायचे, तर त्याला तुम्हाला कंपनी असते आणि 2-4 जणं मिळून जाता येतं. तिथेही एकमेकांकडे म्हणजे रिस्पॉन्स हा जो प्रकार असतो तो मिळू शकतो आणि घरी आल्यावरही त्याच्याबद्दल बोलता येतो. याच्याच बरोबर एक खोली ही या लोकांची येणाऱ्या पुढच्या पिढीतले किंवा म्हणजे याला आपण तरुण पिढी म्हणू असे, मग ते नातेवाईक असतील, मुलं असतील किंवा परिचित असतील, तेही येऊन त्यांना पाहिजे तेव्हा राहतील ती खोली त्यांच्यासाठी असेल. म्हणजे ह्या ज्येष्ठांचा तरुण पिढीशीही सतत संबंध राहील आणि तिथेही सतत एक त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेची तरुण मंडळी भेटतील. दुसरा भाग, ट्रीपला जायचे, पिकनिकला जायचे, तुम्हाला हक्काची साथ मिळते तर ती सहजी उपलब्ध असली पाहिजे. आणि दुसरा भाग, आजकाल जो संवाद संपत चालला आहे, कुटुंबसुद्धा कुटुंब म्हणून फारसं अस्तित्वात राहिलेलं नाही आहे. त्याच्याऐवजी हे आपण ज्याला एक्सटेंडेड फॅमिली म्हणतो त्या स्वरूपाचा हा प्रयोग म्हणून होईल. ज्यांनी त्यांनी एक पथ्य पाळावं,
स्पष्ट बोलणं, काय आवडलंय किंवा काय आवडलं नाही किंवा कशामुळे त्रास होतोय हे एकमेकांना तिथल्या तिथे सांगणं, आणि तो जर स्पष्टवक्तेपणा ठेवला तर बाकीच्यांनाही आपण यांच्याशी कसं वागायचं हे कळू शकेल. पुष्कळ वेळा त्रास सोसला जातो, बोलला जात नाही, दुसऱ्या व्यक्तीला माहीत नसतं आपल्यामुळे आपल्या ह्या गोष्टीचा दुसऱ्या व्यक्तीला त्रास होतोय, आणि मग उगीच धुमसत राहतं. त्याच्यापेक्षा सगळ्या गोष्टी बोलून मोकळं होणं हे पथ्य या समूहघरात पाळलं गेलं तरच ते टिकू शकणार आहे. गैरसमज आला वाव राहणार नाही किंवा राहू न नेण्याचा प्रयत्न तरी व्हायला हवा. त्याच्याशिवाय खर्चही वाचेल. दुसरं मला एक यातनं सुचवायचंय की एवढ्या माणसांची सोय करायला, त्यांना सगळ्या सेवा पुरवायला, म्हणजे खाद्यपदार्थ आहेत किंवा बाहेरनं काही आणायचं आहे, बाजारहाट, तिकीट काढून, आता ऑनलाईन तिकीट बुक करता येतात, पण समजा दुसरी काहीही मदत लागली तर ह्याला जोडून दोन खोल्यांचं एक बिऱ्हाड ठेवायचं, आणि एक तरुण जोडपं, आणखीन त्यांची मुलं ही तिथे असली पाहिजेत. ते तरुण जोडपं ते आपसात कामाची वाटणी ठरवतील, कोणी केव्हा बाहेर जायचं केव्हा घरातली कामं करायची. आणखीन जर गरज वाटली तर मग साफसफाईसाठी एखादी बाई, स्वयंपाकाला एखादी बाई, हे तरुण जोडपं त्या सगळ्यांवर लक्ष ठेवेल, आणि त्या सगळ्यांची जी पूर्वतयारी असते, सामान आणून ठेवणं, भाजीपाला आणून ठेवणं किंवा डाळिंब आणले ती सोलून ठेवणं, अशा गोष्टी ते करतील. त्यांना ठेवताना अट दोन मुलांच्यावर त्यांनी मुलं होऊ द्यायची नाहीत. दुसरी भाग असा आहे की त्यांचं, त्या दोघांचा आणि त्या दोन मुलांचा किमान खर्च भागेल एवढा त्यांना, म्हणजे राहायचं घर मिळालंय पण वर खर्चाला त्यांना पुरेसे पैसे मिळतील. त्यांनाही औषधोपचाराची गरज पडली तर तोही खर्च या सगळ्यांनी मिळून करायचा आहे, पण अनेक गोष्टी ह्या सामायिक खर्चातनं होत असल्यामुळे पैसेसुद्धा वाचू शकतील, आणि वाचवलेले पैसे तुमच्या आवडीच्या छंदासाठी, प्रवासाला जायचे किंवा अशा सगळ्यासाठी वापरता येतील. म्हणजे वाचवलेले पैसे आपल्याला आपल्या जास्ती आवडीच्या गोष्टींसाठी वापरायला मिळतील. आणि दुसरा जो भाग आहे की ही जी एक तोचतोचपणा असणारी कामं, उदाहरणार्थ पोळ्या करणं, अशा कामांमधनं इथे राहणाऱ्यांना सुटका मिळेल. ते त्यांच्या आवडीच्या गोष्टींवरती जास्ती शक्ती आणि वेळ देऊ शकतील. जी गरज आहे, जी तुम्ही घरात राहता अगदी कितीही घरातल्यांचे चांगले संबंध असले तरीसुद्धा, आत्ता नातवंड सांभाळणं हे खूप ताणतणाव देणारं आहे. आणि माझ्या मते आपल्याला ते किती झेपतं हाही विचार करायला हवा, आणि आपल्या ताकदी बाहेर ते जातं पण तसंच ते रेटत राहण्यापेक्षा तिथून बाजूला होणं हे मला तरी योग्य वाटतं. सगळ्यांनी व्यवहार्य विचार करायचा आहे. तरुण पिढीनी सुद्धा आजी आजोबांना किती त्रास द्यायचा याचाही विचार व्हावा, आणि त्यांच्यासाठी एक वेगळ्या समूहघराची सोय सगळ्यांनी मिळून करणं, ही सगळ्यांनी हा एक प्रयोग म्हणून चांगला कसा पार पडेल ह्याचा विचार करावा असं मला वाटतं. आणि ह्याच्यामध्ये मला म्हातारपणाचाही आनंद घेता येईल किंवा आनंदाने जगता आलं पाहिजे हे प्रत्येकाचा हेतू असला पाहिजे. लहानांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना आनंदाने जगणं, आणखीन मनामध्ये कुठल्या तरी गोष्टी आढ्यातिढे न ठेवता सगळ्यांना मोकळेपणाने राहता येणं, ज्याचं त्याचं किमान स्वातंत्र्य जपणं, आणखीन ज्याला त्याला जागा देणं त्याची, हे व्हावं. कोणाचीही कुचंबणा होऊ नये, कोणाचीही कोंडी होऊ नये, किंवा कोणाला तरी जास्ती वापरलं जाते असं वाटायला नको. तक्रार करण्याची वेळ कोणावर येऊ नये. त्याच्यापेक्षा ज्येष्ठ ज्येष्ठ आपल्या गरजा, त्यांच्या बऱ्याचशा गरजा सारख्या असतात, आणि ते एकमेकांना जास्ती समजू शकतील,
आणि आपापसात संवाद ठेवून एक चांगलं जगतील, म्हणजे जगण्याची त्यांचा दर्जा खूप चांगला राहील असं मला या समूहघराच्या कल्पनेतनं वाटतं. समूहघर चालवताना साधारण राहणीमान कितपत खर्चिक ठेवायचं याचा सगळ्यांनी मिळून विचार करून ठरवायचं. त्याच्यामध्ये दोन जण किंवा एक जण राहतो त्याच्यापेक्षा नक्कीच कमी खर्च लागेल, पण खर्चाबाबत अमुक इतकी रक्कम प्रत्येकाने दिलीच पाहिजे आणि ती खर्च म्हणजे महिना सुरू झाल्याबरोबर दिली पाहिजे. त्याच्यानंतर जे उरेल ते पुढे केव्हा तरी राहील, पण खर्चाबद्दल सगळ्यांनी अतिशय काटेकोर राहणं महत्त्वाचं आहे. एकाचा दुसऱ्यावर कुठल्याही तऱ्हेने भार पडता कामा नये याची काळजी घेणं आणि त्यामुळे अशा गोष्टींमधली कटुता टाळायची. जर सगळ्यांनी पैशाच्या बाबतीत चोख राहिले, मी जे म्हणते की एक जोडपं किंवा कुटुंब शेजारी ठेवणार आहोत त्यांचा खर्चसुद्धा व्यवस्थित भागेल आणि बाकीच्यांचा जेवण खाण साफसफाईसाठी लागणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्या, पण ज्यावेळी नाटक सिनेमा पिकनिक ह्याला जायचं असेल ती वेगळी हे काढायची, त्यावेळी वेगळी वर्गणी काढायची. पण इथे फक्त बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी करायला लागतात त्या सगळ्यांनी मिळून करायच्या आहेत आणि प्रत्येकावर समान भार खर्चाचा पडला पाहिजे याची पूर्ण काळजी घ्यायची आहे. ह्याच्यावरनं कुठेही बिनस्ता कामा नये हे बघायचे. दुसरा भाग असा आहे, एकटं राहणारे किंवा जोडपं ह्यांच्याकडनं अनेकदा तक्रार असते की एकमेकांना बोर करतो आम्ही हे कळत असतं आणि मग चिडचिड करतो रागावतो, पण आम्हाला पर्याय सुचत नाही. आपल्याकडे एकूणच आत्ता जी पिढी साठी ओलांडलेली आहे छंदांकडे फारसं लक्ष दिलं गेलेलं नाही आहे, किंबहुना त्या ज्या काय उत्पन्नाच्या मुळे सुद्धा छंदांकडे लक्ष खूप पुरवणं हे परवडलंही नसेल. आणि त्यामुळे पूर्वी जर सुरुवातीपासून छंद जोपासलेले असले ती आपल्याकडे गोष्ट होत नाही आणि मग आता साठीनंतर छंद जोपासणंही कठीण जातं. छंद जोपासता आला तर जरूर जोपासावा, पण त्यालासुद्धा ह्या सगळ्यांची साथ मिळू शकते हा एक भाग आहे. दुसरा भाग, मी जेव्हा कुठली तरी चांगली गोष्ट करते त्यावेळी मला दाद मिळणं अपेक्षित असतं, ही दाद मला माझ्या या सवंगड्यांकडनं मिळणार आहे. आणि दुसरं, माझं काही चुकलं तरी ते सांगतील मला ही मला खात्री वाटावी असं वातावरण तिथे ठेवायचं. खेळीमेळीच्या वातावरणाला दुसरा एक भाग आहे की दोन माणसात किंवा एकाला कुठलेही खेळ खेळता येत नाही आणि मग तिथे कॅरम बुद्धिबळ पत्ते लुडो व्यापार सापशिडी किंवा आणि आता खूप ब्रेन गेम्स निघत आहेत माझ्या मोबाईलवर मी ते खेळण्यापेक्षा मी माझ्याबरोबरच्या जिवंत माणसांबरोबर खेळणं आणि त्यातला आनंद मग त्यावेळेचे भांडणं हा कसा चुकला त्याच्यामुळे कशी मी बुडले हे सगळं व्हायलाच पाहिजे, त्यात जी मजा आहे ती पण सगळ्यांना उपभोगता आली पाहिजे. तर खेळ खेळणं सगळ्यांनी मिळून हा रोजचा एक कार्यक्रम अमुक एक वेळ ठरवावी आणि त्यावेळी खेळावं, त्यावेळी मनसोक्त भांडावं वाद घालावेत, पण ते त्याच क्षणी खेळ संपल्याबरोबर संपवून टाकायचे. तर मला सगळ्या गोष्टींना साथ मिळणं ही जी माझी गरज आहे ती ह्या समूह घरात खूप चांगल्या पद्धतीने भागू शकेल या दृष्टीने सगळ्यांनी ह्याच्यावर विचार करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे.